नमस्कार मित्रांनो काही दिवसांपूर्वी आमच्या ट्विटर हँडलवर आम्ही एक प्रश्न विचारला होता त्यामध्ये तुम्हाला मार्केटबद्दल काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर ते आम्ही तुम्हाला ट्विट त्या ट्विटच्या रिप्लायमध्ये विचारायला सांगितले होते आणि त्या ट्विटवर जे काही रिप्लायमध्ये प्रश्न आले त्या प्रश्नांची उत्तरं आम्ही व्हिडिओमधनं देऊ असं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं तर आम्हाला त्या ट्विटवर जे काही प्रश्न आले त्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर सुरुवात करूया पहिला प्रश्न होता येस बँकमध्ये काही करेक्शन येईल का येस बँकमध्ये ॲक्च्युली ऑलरेडी खूप मोठं करेक्शन आलेलं आहे आणि आता अजून काय करेक्शन येईल त्याची वाट बघत बसू नका या स्टॉकपासनं लांब राहा येस बँकेशिवाय आणखी अनेक बाकी काही इतर चांगल्या बँका आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता त्यांची निवड करा आज ॲक्च्युली येस बँक बऱ्यापैकी जवळपास पंधरा टक्क्याची तुम्हाला एक अपमूव्ह मिळालेली आहे पण त्यानं भुलून जाऊ नका हे कदाचित तात्पुरता असू शकतं किंवा तुम्हाला त्यामधनं फायदा कमवता येईलच असं नाही त्यामुळं या बँकेपासून थोडंसं लांब राहिलेलं कधी योग्यच राहील दुसरा प्रश्न जो होता तो बी एस सी लिमिटेड याबद्दल होता तर मित्र तुला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर बी एस सी ही कंपनी अशी आहे की ज्याबद्दल वाईट असं काहीच नाही सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज म्हणजे बी एस सी त्याचे सुद्धा चांगले आहेत आणि तीन ऑगस्टला म्हणजे उद्या या कंपनीचा रिझल्ट आहे या स्टॉकसाठी साधारण पाचशे पन्नास ते सहाशे हा एक चांगला सपोर्ट आहे त्यानुसार तुम्ही तुमची जी काही पोझिशन आहे ती प्लॅन करू शकता लार्सन अँड टुब्रो बद्दल पुढचा प्रश्न होता तर एलटी बद्दल जर सांगायचं सा म्हटलं तर कंपनीचे फंडामेंटल जे आहेत ते अतिशय चांगले आहेत आणि जो लास्ट स्विंग मध्ये लो आला होता तो तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता आणि त्यानुसार तुमच्या मूवचं प्लॅनिंग तुम्ही करू शकता अजून एक आमचा जो चाहता आहे त्याने लिहिलं होतं की ऑप्शन्सवर एक सिम्पल व्हिडिओ बनवा तर ऑप्शन्स ट्रेडिंग किंवा इंट्राडे ट्रेडिंगबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा असंही त्यांनी सांगितलं होतं इंट्राडे आणि ऑप्शन्स ट्रेडिंगवर आम्ही लवकरच व्हिडिओची एक सिरीजच बनवत आहोत आणि पैसा पाणीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्याने हे सगळे जे काही लँडमार्क्स आहेत ते शिकवत जाऊ तर आमच्या चे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरच ही व्हिडिओ सिरीज येणार आहे त्यामुळं तुम्ही त्याचे नोटिफिकेशनसुद्धा ऑन करून ठेवा पुढचा प्रश्न होता आय डी एफ सी बँक लिमिटेडचे माझ्याकडे तीनशे शेअर्स आहेत आणि पस्तीस रुपयाने त्याची खरेदी केलेली आहे तर ते ठेवावेत का हा पहिला प्रश्न आहे आणि ठेवले तर ते किती दिवसांसाठी ठेवावेत हा दुसरा प्रश्न आहे आय डी एफ सी फर्स्ट बँकने मागील काही दिवसांमध्ये अतिशय चांगला परतावा दिला होता लॉंग टर्मसाठी तुम्ही हा शेअर होल्ड करू शकता पण त्याबरोबर सुद्धा प्रॉफिट बुकिंग गरजेचं असतं म्हणजे तुम्ही आत्ता जर प्रॉफिट बुकिंग करायचं म्हटलं तुम्ही चांगल्या फायद्यात जर असाल तर तीस टक्के क्वांटिटी तुम्ही आत्ता नक्की बुक करू शकता आणि उरलेली जी तुमची ब क्वांटिटी असेल त्याला लॉस मात्र नक्की लावा आणि ती होल्ड करू शकता त्यापुढचा प्रश्न होता सोना कॉम बी एल डब्ल्यूचं अॅनालिसिस तुम्ही आम्हाला द्या सोना बी एल डब्ल्यूवर आम्ही लवकरच एक डिटेल्ड असा फंडामेंटल अनालिसिस करणारा व्हिडिओ घेऊन येणार आहोत तोपर्यंत तो तुम्ही हा स्टॉक नक्की होल्ड करू शकता आमच्या एका टीम सुद्धा हा स्टॉक होल्ड केलेला आहे कंपनी निश्चित चांगली आहे आणि त्याचा आत्ताचा टेक्निकल चार्ट जो आहे तो सुद्धा चांगला आहे पुढचा प्रश्न होता की झोमॅटोचा शेअर वाढेल की कमी होत जाईल आणि तो सेल करावा की होल्ड करावा आज म्हणजे आजच्या दिवशी दोन ऑगस्टला झोमॅटोमध्ये जवळपास वीस टक्क्याचं अप्पर सर्किट लागलेलं ला आहे स्टॉकने चांगली अपमूव दिलेली आहे मात्र तो अजून खाली पडेल असं सध्या तरी दिसत नाही लो लेवल जर स्टॉकची बघायची तर ती पस्तीसच्या आसपास जास्तीत जास्त तो जाऊ शकतो पण मार्केटमध्ये झोमॅटो सोडून अजून बरेच चांगले स्टॉक आहेत तर मग तुम्ही झोमॅटो किंवा येस बँक किंवा वोडाफोन आयडिया यांच्या मागे का बरं जाता यामुळं ॲक्च्युली आहे काय की रिटेल इन्व्हेस्टर्स असे हे स्टॉक्स याच्यामध्ये आपण खूप पैसे कमवू असं वाटतं आणि हे स्टॉकमध्ये तुम्ही एकदा पैसे टाकले की ते अडकून राहतात हे स्टॉक जरी दहा टक्के पंधरा टक्के जरी मूव्ह दिली तरी पण त्यांची किंमत मुळात कमी असल्यामुळं तुमचं जे फायदा जो असतो तो सुद्धा तेवढा छोटाच असतो त्यामुळं चांगले स्टॉक शोधा जरी ते महाग असतील तरी चांगले स्टॉकमध्ये जर चांगल्या स्टॉकमध्ये जर तुम्ही पैसे लावले तर त्यावर मिळणारा रिटर्न सुद्धा तुम्हाला निश्चितच चांगला मिळतो पुढचा प्रश्न होता की सी डी एस एलमध्ये काय करावं तुमची बाराशे पन्नासची ची खरेदी आहे असं सांगितलेलं आहे एल आणि बी एस सी या दोन्ही कंपन्यांचे शेअर तुम्ही होल्ड करू शकता सी डी एस एलची तुमची जी खरेदी आहे ती ॲक्च्युली थोडीशी वरच्या बाजूला झालेली आहे तुम्हाला जर पुन्हा एकदा तो एक हजार रुपयाच्या आसपास जर मिळाला तर थोडे तुम्ही ॲड करून ॲव्हरेज करू शकता आणि या स्टॉकसाठी तुम्ही नऊशेचा तुमचा स्टॉप लॉस ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न होता की विप्रो सातशे रुपयावरनं आता चारशे रुपयांपर्यंत खाली आलेला आहे भविष्यात तो शेअर वाढत जाईल की यामध्ये अजून करेक्शन येईल भविष्यासाठी याचं म्हणजे प्लॅ मूव्ह कशी असेल याची माहिती किंवा टेक्निकल अनालिसिसनुसार तुम्ही काय सांगू शकाल असा तो प्रश्न होता विप्रोबद्दल जर सांगायचं म्हटलं तर सगळ्याच आय टी स्टॉकमध्ये एक चांगलं करेक्शन आलेलं होतं आता आय टी स्टॉकने एक चांगला बेस बनवलेला आहे पण तरी लगेच आय टी स्टॉकमध्ये खूप मोठा बाउन्स मिळेल असा समज करून घेऊ नका आय टी सेक्टरमधील स्टॉक पुढील काही महिन्यामध्ये साईडवेज जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही तुमच्या पोझिशन्स त्यानुसार प्लॅन करा पुढचा प्रश्न आहे झायडस लाईफ सायन्सेसमध्ये पस्तीस टक्के तोट्यात आहे नशिबानं बायबॅकमध्ये दोन शेअर्स बायबॅक झाले पण पुढे लॉंग टर्मसाठी तोटा भरून निघेल का असा प्रश्न आहे तर झायडसचा चार्ट जर बघितला सर तर आत्ता बऱ्यापैकी वीक आहे स्टॉक पूर्णपणे डाऊन ट्रेंडला आहे स्टॉकमध्ये तुम्ही चारशेच्या जवळ असतानाच बाहेर पडणं खरं तर गरजेचं होतं जर स्टॉकमध्ये तुम्हाला आत्ता बाऊन्स मिळाला तर तुम्ही बाहेर पडा समजा तो बाऊन्स नाहीच आला आणि स्टॉक अजून पडला तर तीनशे ते तीनशे वीस झोनमध्ये जर तो आला तर तुम्ही सरळ लॉस बुक करा आणि त्यातून बाहेर पडा पुढचा प्रश्न होता की सन फार्मा शॉर्ट टर्मसाठी कसा आहे सध्या तरी फार्मा कंपनीचा विचार तुम्ही शॉर्ट टर्मसाठी करू नका फार्मा कंपन्या सध्या सगळ्याच थोड्याशा साईडवेज जात आहेत त्यामुळं सध्या फार्मापासून लांब राहिलेलं योग्य राहील अजून एक पुढचा प्रश्न होता की स्विंग ट्रेडिंगसाठी स्कॅनर आणि स्कॅनरचा यूज कसा आणि केव्हा करावा याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा तुम्ही जर आमचा मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा त्याची लिंक इथे कुठेतरी डाव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल त्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला स्कॅनर दिलेला होता त्याचा वापर कसा करायचा तर हे स्कॅनर जे आहे ते म्हणजे फक्त तुम्हाला स्टॉक जे आहेत ते कोणते स्टॉक स्ट्रॉंग आहेत याची माहिती तुम्हाला स्कॅनरमधनं मिळते पण त्या स्टॉकचे चार्ट जे आहेत ते मात्र तुमचे तुम्हालाच बघायचे असतात कोणत्या स्टॉकमध्ये तुम्हाला ट्रेड करायचं आहे हे तुम्ही ठरवायचं असतं तुम्ही जोपर्यंत बसून स्वतः मेहनत घेऊन रोजच्या रोज चार्टचा अभ्यास करत नाही तोपर्यंत तो कोणतेच स्कॅनर वापरून सुद्धा तुम्हाला फायदा होणार नाही त्यामुळं एक लक्षात घ्या चार्ट बेसिकली ड्रॉ करायची तुमची रोजच्या रोज प्रॅक्टिस ठेवा हे जेव्हा तुम्ही रोज रोज कराल त्यावेळेस तुम्हाला सवय होत जाईल आणि त्यासाठी लागणारा वेळ जो हो आहे तो तुम्हाला कमी लागत जाईल तुमचं स्किल जे आहे ते अजून अजून चांगलं होत जाईल तर मित्रांनो ही होती तुम्ही आम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या आठवड्याच्या शुक्रवारी आम्ही पुन्हा एकदा पैसा पाणीच्या ट्विटर हँडलवर असाच एक प्रश्न तुमच्यासाठी टाकू आणि त्या ट्विटला तुम्ही रिप्लाय म्हणून तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला विचारा त्या प्रश्नांची उत्तरं देणारा व्हिडिओ आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी घेऊन येऊ आणि बाकी आपलं नेहमीचं आहे ते पैसापाणीचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा